शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा हत्तीत आयोजित नवीन शाखेचे भूमिपूजन, कार्यकारिणी नियुक्ती व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. भूमिपूजन कार्यक्रमात गेली 35 वर्षे साठवून ठेवलेली ऊर्जा, उत्साह संपूर्ण परिसरात ओसंडून वाहत होता. ही शाखा दापोली तालुक्यातील पहिली शाखा होणार आहे. कोकणातली उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नव्या पक्षाची पहिली शाखा, त्या शाखेचा कोनशिला समारंभ भूमिपूजनाचा कार्यक्रम आज दापोली तालुका हतीप येथे पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी आमदार सूर्यकांत दळवी साहेब, विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोरभाई देसाई, तालुका अध्यक्ष ऋषी गुजर, त्याच्यानंतर जिल्हा युवा सेनेचे युवा जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद विश्वासकाका कदम, सगळे असंख्य सगळे सहकारी विभागातील सगळे पदाधिकारी मोठ्या संख्येने होते. तालुक्या कोकणातली पहिल्या शाखेचा आज भूमिपूजन झाल्यामुळे आज प्रचंड आनंद शिवसैनिकांच्यामध्ये होता. हा कार्यक्रम शिवसेनेचा शाखेचा ओपनिंगचा कार्यक्रम होतो आहे आणि ठाण्यातले मुंबईतले शिवसैनिकसुद्धा एक शिवसेना प्रमुखांच्यावरती असला विश्वास, या विश्वासानं आज दापोलीमध्ये आले होते आणि फार मोठ्या संख्येनं आज आता कार्यक्रम झाला. सगळ्यांनी ज्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या, आम्ही या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्व हतीपवाशियांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. सस्नेह जय महाराष्ट्र. शिवसेना शाखा हतीप या शाखेचा शाखा प्रमुख या नात्याने सर्व उपस्थित शिवसैनिकांना मी हार्दिक आभार मानतो की आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे आणि आमचा जो आनंद आहे तो द्विगुणित केलेला आहे.
कारण आजच्या मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यादरम्यान त्यांचं जे मार्गदर्शन पण भाषण झालेलं आहे त्या भाषणामधून आम्हाला आज कळलं की आमची ही जी शाखा आज जे भूमिपूजन झालेली आहे ही शाखेचं भूमिपूजन हे आता जे काही परिवर्तन झालेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी ही जी शिवसेनाची एक सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा त्या शाखेची पहिली शाखा म्हणून जे भूमिपूजन करण्याचा मान हा आमच्या हातीपकरांना मिळालेला आहे त्याबद्दल मी खरोखरच आम्हाला सगळ्यांना भाग्यवान समजतो आणि जे ज्येष्ठ नेते उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा हार्दिक आभार मानून सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो. जय महाराष्ट्र.